हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीची जुनी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मित्रांनो. 2016 झालेली, याच्या अगोदर एक आपण जुनी प्रश्नपत्रिका तलाठी भरतीची पाहिलेली आहे. जर कोणी बघितली नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जिल्हा आहे आजचा बघा यवतमाळ जिल्ह्याची, ही प्रश्नपत्रिका आहे. परीक्षा 2016 झालेली आहे, ते पण तलाठी भरतीसाठी. प्रत्येक जिल्ह्याला वेगळी प्रश्नपत्रिका असतो हे तुम्हाला माहीत आहे. याच्या अगोदर आपण अहमदनगरचं प्रश्नपत्रिका बघितलं होतं, यावेळेस आपण यवतमाळ जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघणार आहोत मित्रांनो. आता याच्यामध्ये पहा, आपण दोन विषय पाहणार आहोत. इतिहास, जनरल नॉलेज जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न, आणि मराठीचे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीला इंग्लिशचा विषय आलेला आहे. इंग्लिशचे जर तुम्हाला प्रश्नाचे याचे उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा उत्तर सांगून देईल मित्रांनो. हे पहा, इथं इंग्लिशचे सुद्धा प्रश्न आहेत. पण आपण पुढे जाऊया, आपले जे काही इतिहासाचे प्रश्न, जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे, ते प्रश्न आपण इथं पाहणार आहोत मित्रांनो. त्याच्यासोबतच आज मराठीचे सुद्धा कंप्लीट करणार आहोत. आता याच्यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 51 सुरू झालेला आहे मित्रांनो. आपले जे आपण आज जे बघणार आहोत ते प्रश्न क्रमांक 51. आता पहा, प्रश्न क्रमांक 51 काय दिलेला आहे पहा. अतिशय एकदम सोपा प्रश्न आहे. 51 पुढीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे. पहा, इथं काही राज्य व राजधानीची जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते तुम्हाला ओळखायची आहे. म्हणजेच राज्याची राजधानी तुम्हाला ओळखायचं आहे, ते पण चुकीची सांगायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे ते सांगायचं नाही तुम्हाला, इथं चुकीची जोडी ओळखा म्हणून विचारलेलं आहे. पहा, पहिलं सुरुवातीचं काय आहे, नागालँड कोहिमा. नागालँडची राजधानी कोहिमा आहे का? मिझोरमची राजधानी शिलाँग आहे का? त्रिपुराची राजधानी अगरतळा आहे का? मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे का? याच्यापैकी चुकीची जोडी तुम्हाला सांगायचं आहे. पहा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर नागालँडची राजधानी कोहिमा ही बरोबर आहे. नागालँडची राजधानी कोहिमा बरोबर आहे. त्याच्यानंतर त्रिपुराची राजधानी अगरतळा आहेच, हे पण बरोबरच आहे मित्रांनो. आपल्याला बरोबर राजधानी ओळखायची नाही, तर चुकीची जोडी ओळखायची आहे. त्याच्यानंतर मणिपूर बघितला तर मणिपूरची सुद्धा इम्फाळ राजधानी आहे मित्रांनो. फक्त याच्यामध्ये चुकीचं काय आहे, मिझोरमची राजधानी शिलाँग. मिझोरमची राजधानी शिलाँग नाही मित्रांनो, हे चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं बरोबर येईल मित्रांनो. त्याच्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2, म्हणजे त्याच्यातला प्रश्न क्रमांक 52 येतो मित्रांनो. पहा, पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही. पहा, कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही असा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या राज्याची सीमा आहे मग बांगलादेशला लागून नाही असं तुम्हाला प्रश्न इथं विचारलेला आहे. तुम्ही वाचू शकता, ऑप्शनसुद्धा इथं तुम्ही पाहू शकता. कोणत्या राज्याला लागून नाही, कोणाची सीमा, बांगलादेशाची सीमा. तर आता पहा, मेघालय आहे का, मणिपूर आहे का, पश्चिम बंगाल, आसाम, या चारीपैकी तुम्ही ऑप्शन सुरुवातीला तुम्ही सांगा, मग नंतर मी तुम्हाला तर उत्तर सांगणारच आहे. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मणिपूर. मणिपूर या राज्याला बांगलादेशची सीमा लागून नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 53 वा काय म्हणतो पहा. जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे. पहा, जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे पासून आहे, म्हणजे ती तर आहेच उत्तरेकडील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहेत ती. पण सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे, दक्षिण भागात कोणती पर्वतरांग आहे असं विचारलं आहे. जास्कर आहे का, त्याच्यानंतर लडाख आहे का, त्याच्यानंतर पत्काई आहे का, त्याच्यानंतर पीर पांजल आहे का. तुम्हाला ह्याच्यापैकी उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. याचं अचूक उत्तर येतो ऑप्शन क्रमांक 4, पीर पांजाल, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पहा, 54 प्रश्न काय विचारलेला आहे. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते. पहा, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन पहा, अण्णाईमुळी आहे का, डोडा बेटा आहे का, निलगिरी आहे का, कळसुबाई आहे का. याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर अचूक तुम्ही सांगू शकता का. पहा, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अण्णाईमुळी. कोणता आहे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंच पर्वत शिखर, अण्णाई मुळी आहे. त्याच्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 55 पाहूया. प्रश्न क्रमांक 55 काय दिला आहे. इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. पहा, इतिहासातली जी प्रसिद्ध प्लासीची लढाई आहे ती कोणत्या वर्षी झाली असं विचारलेलं आहे. याचं ऑप्शन तुम्ही सांगू शकता, 1857, 1767, 1867, 1764. याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1857 प्लासीची लढाई झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, आपण 56 प्रश्न पाहणार आहोत. 56 प्रश्न काय म्हटलेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात
प्रति सरकारची स्थापना केली होती? पहार, क्रांतिसिंह, नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती? ही प्रश्न सांगायचा आहे. अहमदनगर, सांगली, सोलापूर, सातारा, ह्याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सातारा. सातारामध्ये प्रति सरकारची स्थापना केली होती नाना पाटलांनी. क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली होती. आता याच्यानंतर पहा, आपण याच्यानंतरचा प्रश्न पाहूया, 57वा. 57वा प्रश्न काय दिला आहे? नाथो अटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा, म्हणजे नाथो अटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? 1945, 1947, 1949, 1951. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 1949ला ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यानंतर 58वा प्रश्न काय विचारलेला आहे? जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली? पहा, जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झालेली आहे? रशिया, चीन, क्युबा, व्हिएतनाम. पहा, याच्यापैकी अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे मित्रांनो. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रशियामध्ये झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, ऑप्शन प्रश्न क्रमांक 59 नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन पुढीलपैकी कोणत्या यानातून चंद्रावर गेले? पहा, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी कोणत्या यानातून चंद्रावर गेलेले आहेत असं सुद्धा विचारलेलं आहे तुम्हाला. त्यांनी कोणत्या यानमध्ये बसून चंद्रावर गेलेले आहेत? पहा, स्पुटनिक 5 आहे, ऑपॉर्च्युनिटी 1 आहे, अपोलो 11 आहे, चंद्रयान. याच्यापैकी सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये बसून त्यांनी चंद्रावर गेलेले आहेत. ऑप्शन क्रमांकाचं आहे 3, अपोलो इलेव्हनमध्ये बसून त्यांनी काय केले? चंद्रावर गेले होते. त्याच्यानंतर आपण पाहूया 60वा प्रश्न. 60वा प्रश्न काय विचारलेला आहे बघूया आपण. पुढीलपैकी पहा, 60 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे. पुढीलपैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते? पहा, पुढीलपैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते? आइन्स्टाईन आहे का, रुदरफोर्ड आहे का, निल्स बोर आहे का, थॉमस एडिसन आहे का? लवकर सांगायचं आहे तुम्हाला. 60 नंबरचा प्रश्न आहे, अणुशक्तीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, रुदरफोर्ड. रुदरफोर्डना अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर पहा, 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल? पहा, 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल असं तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन बघू शकता तुम्ही, 10.6 × 10⁶ वर्ग, त्याच्यानंतर 3.6 × 10⁶ वर्ग. याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मित्रांनो, 61 नंबरचा प्रश्न आहे हा. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. 3.6 × 10⁶ आहे, तुम्ही 10⁶ सुद्धा असं म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा, 62 नंबरचा प्रश्न पाहूया. 62 नंबरचा प्रश्न काय दिले? दूरदृष्टीता असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो? पहा, दूरदृष्टी असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो असं विचारलं आहे. बहिवक्र आहे का, अंतर्वक्र आहे का, द्विअंतर्वक्र आहे का, सपाट आहे का? याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. 62 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो बहिवक्र या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. कोणाला? दूरदृष्टी असणाऱ्याला बहिवक्राचा चष्मा वापरावा लागतो. 63 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे याच्यामध्ये. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो, याला काय म्हणतात? पहा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो, याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये पहा, प्रकाशाचे अपस्करण, त्याच्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन, त्याच्यानंतर प्रकाशाचे विकिरण, त्याच्यानंतर दिलेलं आहे ऑप्शन वर्णपंक्ती. याच्यापैकी तुम्हाला विचारायचं सांगायचं आहे मित्रांनो. 63 नंबरचा हा प्रश्न आहे, याचा ऑप्शन आहे प्रकाश, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर पहा, 64वा प्रश्न काय दिलेला आहे. फुलातील पुलिंग भागाला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? पहा, फुलातील पुलिंग भागाला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? कुक्षी, व्रंत, पुंकेसर, अंडाशय. पहा, याच्यापैकी उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही सुरुवातीला उत्तर पाहायचं आहे. मी तर लवकर उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, पुंकेसर असं म्हटले जाते. फुलातील पुलिंग भागाला काय म्हटलं जाते? पुंकेसर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, ऑप्शन प्रश्न क्रमांक 65वा काय दिलं? प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या वर्षाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? पहा, प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या वर्षाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवले आहे? पटना
पायरेट्स आहे का, जयपूर किंग पॅंथर आहे का, पुणे वायरर्स आहे का, हैदराबाद सनरायझर्स आहेत का, यासपैकी उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन सांगायचं आहे तुम्हाला. प्रश्न 64 चालू आहे, त्याचं आहे ऑप्शन एक, पटना पायरेट्स यांनी जिंकलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 66वा प्रश्न काय विचारलेला आहे, गुजरातचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत. पहा, गुजरातचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत, हे 2016ची प्रश्नपत्रिका आहे. आता राज्यपाल चेंजसुद्धा राहू शकतात मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आत्ताचे जे कंडिशन चालू आहे ते हे 2016ची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे राज्यपाल चेंजसुद्धा होऊ शकतात. याच्यामध्ये पहा, आता याचं उत्तर आहे, 66 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ओ पी कोहली आहे. हे कोहली, ओ पी कोहली हे गुजरातचे राज्यपाल होते मित्रांनो तेव्हा. आता कोण आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 67वा प्रश्न, भार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत. पहा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. 67वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे थॉमस बाक. याचं उत्तर काय आहे, थॉमस बाक आहे. त्यांचे समितीचे अध्यक्ष चेंजसुद्धा होऊ शकतात, हे 2016ची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. हे 67वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे थॉमस बाक. त्याच्यानंतर पहा, 68वा प्रश्न चालू आहे आपलं, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशापदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली, ही 2016चं आहे मित्रांनो. हे तुम्ही याच्या हे चेंजसुद्धा होऊ शकतात, तेव्हा मुख्य न्यायाधीशपदी कोणाला नियुक्त केली होती असा प्रश्न विचारला. आता दुसऱ्यालासुद्धा नियुक्त केले जाऊ शकते मित्रांनो. याचं उत्तर आहे 68 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, मंजुळा चेलूर यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पहा, 69वा प्रश्न चालू आहे आपला. 69वा प्रश्न काय म्हणलं, रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले, हे पदक कोणत्या वजनी गटासाठी मिळाले. पहा, जे काही रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले होते, हे पदक कोणत्या वजनी गटासाठी मिळाले होते, म्हणजे त्यांचं वजन किती होतं त्यांच्या स्पर्धकांचं, असं विचारलेलं आहे. याचा ऑप्शन पहा मित्रांनो, 48 आहे का, त्याच्यानंतर 52 आहे का, 58 आहे का, 64 आहे का, किती किलोचे होते ते, असं विचारलेलं आहे मित्रांनो. 69वा प्रश्न आहे, याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, 58 किलोग्रामचे ते होते मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पाहूया 70वा प्रश्न. आता 70वा प्रश्न कुठं आहे पाहूया. 70वा प्रश्नाकडे आलो आहोत. आपल्याला टोटल 100 प्रश्न पाहायचे आहेत या व्हिडिओमध्ये. आपला मराठी आणि हे जनरल नॉलेजसुद्धा प्रश्न इथं कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला. पहा, 70वा प्रश्न काय म्हटलेला आहे, एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 444 धावाचा विक्रम इंग्लंडने कोणत्या देशाविरुद्ध केला. पहा, एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 444 धावाचा विक्रम इंग्लंडने कोणत्या देशाविरुद्ध केला होता, असा प्रश्न विचारलेला आहे. पाकिस्तान आहे का, न्यूझीलंड आहे का, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कोणत्या देशाविरुद्ध इंग्लंडने 444 रन काढले आहेत, ते पण एकदिवसीय सामन्यामध्ये आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पाकिस्तानच्या विरुद्धामध्ये त्यांनी 444 इतके धावा काढले होते इंग्लंडने. 70 नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर पहा, 71वा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. पहा, पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यामधून जातो. 137, 265, 295, 361. पहा मित्रांनो, याचं उत्तर आहे 71वा प्रश्न आहे हा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आहे, 361 या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. त्याच्यानंतर पहा, 72वा प्रश्न, कायदेभंग चळवळी दरम्यान 1930 साली यवतमाळ जिल्ह्यातून पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापूजी आणि यांनी जंगल सत्याग्रह केला होता. पहा, 1930 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायदेभंग चळवळी दरम्यान बापूजी यांनी जंगल सत्याग्रह केला होता. पहा, कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह केला होता, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे तुम्ही बेलगवान, इसापूर, लोहारा, दारवा. पहा, याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. 72 नंबरचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर 73वा प्रश्न काय विचारले आहे ते पाहूया आपण. पुढीलपैकी कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही. पहा, पुढीलपैकी कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही, असं विचारलेले. बेंबळा आहे का, आडाण आहे का, पेंटाकळी आहे का, अप्पर पेनगंगा आहे का, याच्यापैकी उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. 73 नंबरवा प्रश्न आहे. याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, पेनटाळकी. हे पाटबंधारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये
नाहीत मित्रांनो। त्याच्यानंतर पहा 74वा प्रश्न काय विचारलेला आहे, संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे। पहा संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे, कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18, याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे। 74वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, कलम 17 यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे संविधानानुसार। याच्यानंतर आपण 75वा प्रश्न पाहूया। 75वा प्रश्न काय मी विचारलेला आहे, यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत असं विचारलेलं आहे। 5, 6, 7, 8, याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 7 विधानसभा आहेत मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर पहा 76वा प्रश्न, तपोधन हा शब्द कोणत्या प्रकाराच्या संधीचे उदाहरण आहे। आता इथून मराठीचं सुरू झालेलं आहे मित्रांनो, मराठीचं आपण जसे झाले तसे फास्ट प्रश्न पाहूया। तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे। आता तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सुरुवातीला हे प्रश्न उत्तर सांगू शकता व्हिडिओ स्टॉप करून, मग नंतर मी उत्तर तर तुम्हाला सांगणारच आहे। 76वा प्रश्न आहे मित्रांनो हे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, विसर्ग संधी, विसर्ग संधीचं आहे मित्रांनो हे उत्तर। पुढीलपैकी संधी फोड पहा, पुढीलपैकी संधी फोड करा निरीच्छ, निरीच्छेचं संधी फोड तुम्हाला इथं करायचं आहे मित्रांनो। याचं उत्तर आहे मित्रांनो 77वा नंबर प्रश्न, याचा आहे ऑप्शन नंबर 3, नी प्लस इच्छ, ह्याचं ऑप्शन नंबर 3 आहे। त्याच्यानंतर पहा 78वा प्रश्न काय दिला आहे, तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनी मूलध्वनींना आपण काय म्हणतो। पहा तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, याचं उत्तर विचार सांगू शकता का तुम्ही, पाहायचं आहे तुम्हाला अनुसनासिका वर्ण शब्द व्यंजन। आता ह्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मराठी, कारण मला जमत नाही मराठी, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर येते का तुम्ही ते बघू शकता। पहा मराठीचं कारण तुम्हाला चुकीचं सांगून काय फायदा नाही, म्हणून तुम्हाला अचूक सांगणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। याचं उत्तर आहे मित्रांनो 78वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, त्याला वर्ण असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर प्रश्न आहे 79वा, प्रश्न 79 पहा, पुढील अक्षराची ओळख सांगा। पहा अह, महाप्राण, स्वरादी, अन्नासिका, मृद व्यंजन, याच्यापैकी उत्तर तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, महाप्राण। त्याच्यानंतर 80वा प्रश्न काय दिला आहे, शब्दकोशातील शब्दाचा क्रम कशानुसार ठरतो। पहा शब्दकोशातील शब्दाचा क्रम कशानुसार ठरतो, व्हिडिओला स्टॉप करून तुम्हाला सांगायचं आहे। वर्णाचे अध्याक्षर, स्वर, शब्द, अक्षर, याचं उत्तर आहे मित्रांनो, याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, वर्णाचे अक्षरपासून ठरतो मित्रांनो। त्याच्यानंतर 81वा प्रश्न पाहूया आपण, 81 नंबरचा प्रश्न इथं आहे। 81 नंबरचा प्रश्न आहे, पुढील शब्दातील केवल प्रयोगी अवयव ओळखायचे आहे। झाडाखाली शाब्बास गोळी आहे, याच्यापैकी केवल प्रयोगी अवयव तुम्हाला इथं ओळखायचं आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शाब्बास, शाब्बासला केवल प्रयोगी अवयव आपण असं म्हणू शकतो। त्याच्यानंतर 82 नंबर, लता मंगेशकर यांच्या गाण्यातील मधुरी अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे। पहा लता मंगेशकर या गाण्यातील अधोरी अवीट या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे। हे जे मधुरी शब्द आहे हे कोणत्या प्रकारचा आहे, माधुरी हा शब्द आहे हे कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलेलं आहे। 82 नंबरचा हा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 1, भावनवाचक नाम आहे मित्रांनो। 83 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे, सूत या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते। सूत या शब्दाचे स्त्रीलिंग रूप तुम्हाला इथं ओळखायचं आहे मित्रांनो, याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, सुता। त्याच्यानंतर पहा 84 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 84 नंबरचा प्रश्न, पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा। पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द तुम्हाला इथं ओळखायचा आहे, याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, कोकीळ आहे याचं उत्तर। त्यानंतर 85 प्रश्न पहा, कोण काय करणार आहे माझे या वेदनातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे। पहा कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे त्या वाक्यामधलं। आश्चर्य आहे का, तुच्छता आहे का, अक्तिकता आहे का, त्याच्यानंतर विलक्षणपणा आहे का, याचं उत्तर आहे मित्रांनो 65, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, तुच्छता, ऑप्शन नंबर 2, तुच्छता आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पहा 86 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे, काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता। पहा मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता विचारले, सिद्ध विशेषण, क्रमवाचक विशेषण, गुण विशेषक, साधित विशेषण, कोणतं विशेषण आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला। 86 नंबरचा प्रश्न आहे, ऑप्शन नंबर 4 येतो मित्रांनो याचं, साधित विशेषण। त्याच्यानंतर पहा 87 नंबरचा प्रश्न काय दिलेला, मी निबंध लिहित
लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी निबंध लिहित असे याच्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ. याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, रीती भूतकाळ. त्याच्यानंतर पाहूया 88 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात भावत्रक क्रियापद वापरले आहे. याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो 88 नंबरचा प्रश्न, ऑप्शन नंबर 2, उजाडले तेव्हा सकाळी सकाळचे 6 वाजले होते. याचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 89वा प्रश्न काय विचारलेला आहे. 89वा प्रश्न पाहणार आहोत आपण इथं. तिने सारे धान्य निवडून ठेवले या अधोरेखित किंवा विशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे. पहा, हे विशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे असं विचारलेलं आहे. 89वा प्रश्न आहे, ऑप्शन नंबर 4 येतो, धातुसाधित. धातुसाधितचं तो अव्यय आहे मित्रांनो. 90वा प्रश्न काय विचारलेला आहे पाहूया आपण इथं. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, कर्मकर्तरी. याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 91वा प्रश्न पाहूया आपण. आता झाले फक्त 10 प्रश्न राहिलेले आहेत, ही प्रश्नपत्रिका संपून जाईल. पहा, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत. पहा, कोणत्या गटातील शब्द देशी आहेत असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दाट, गुंडा, गुडघा, हे देशी शब्द आहेत मित्रांनो. त्यानंतर 62वा प्रश्न काय दिले. सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्याचे प्रकार, हे वाक्य प्रकारचे आहे, कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. 92 नंबर, ऑप्शन नंबर 4, केवल वाक्य आहे मित्रांनो हे. त्याच्यानंतर 93वा प्रश्न काय दिलं. पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे. नकारार्थी वाक्य तुम्हाला विचार शोधायचं आहे मित्रांनो. याचा ऑप्शन नंबर आहे 14, तो घरी येणारच नाही, हे नकारार्थी वाक्य आहे मित्रांनो. त्यानंतर 94वा प्रश्न काय दिलं. 6 मात्राच्या गटाला काय म्हणतात. आता 6 मात्राच्या गटाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे 94 प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3, भ्रंग असं म्हटलं जातं. त्यानंतर 95वा प्रश्न, आव्हानाचे नाक चाफेळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे काय आहे. याचं उत्तर पहा मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते या अलंकाराचा काय म्हणतात. या अलंकाराला काय म्हणतात. शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते त्या अलंकाराला काय म्हणतात असं प्रश्न विचारलेला आहे. 96 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर आहे सार. काय म्हणतात त्याला, सार असं म्हटलं जाते. 97 प्रश्न काय विचारला आहे पहा मित्रांनो, 97 नंबरचा, जो आंबळी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे या पंक्तीतील अलंकार कोणता असं विचारलेला आहे. 97 नंबरचा प्रश्न, याचं बी उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अतिशयोक्ती. त्याच्यानंतर 98, पानोपानी अमृत शिंपित उषा नसणारा शब्द. याचं उत्तर पहा मित्रांनो, ऑप्शन नंबर 2, शांत. त्याच्यानंतर 99, मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. ऑप्शन नंबर 4, अभी. अभी हा समानार्थी शब्द नसणार नाही मिलिंदचा. ऑप्शन नंबर प्रश्न आहे 100वा, लास्ट प्रश्न आहे मित्रांनो, पिकत असलेल्या आंब्याची डायडॅश काय. जड, आडी, जाळी, राई, काय आहे पिकत आतलेल्या आंब्याची. पिकत आतलेल्या आंब्याची काय असते मित्रांनो. ऑप्शन नंबर 2, आडी. काय, अडी, आंब्याची अडी. अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिका इथे झालेले आहे मित्रांनो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचं चांगलं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर एकदम स्लोली जर पाहिजे असतील कन्सेप्टसोबत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तुम्हाला मी प्रत्येक कन्सेप्टमध्ये शिकवेल मित्रांनो. आता फक्त तुम्हाला हे प्रश्न कोणत्या टाईपचे येतील आणि काय उत्तर आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो. कारण तुम्हाला किती येते हे पाहायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला इथं शिकवण्याच्या उद्देशाने ही प्रश्नपत्रिका सांगितली नाही, फक्त तुमचं रिव्हिजनसाठी, तुम्ही किती प्रश्न सोडवलात अचूक हे बघण्यासाठी हे प्रश्नपत्रिका इथं आपण सोडवलेली आहे. जर तुम्हाला याच्यामधलं कन्सेप्ट शिकवायचं असेल तुम्हाला तर ते कन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला इथं शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.